महामारीच्या काळात जनतेच्या सतत सेवेत असणारे लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांची काही दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते सध्या उपचार घेत आहेत. ते पुन्हा लवकर जनतेच्या सेवेसाठी यावेत यासाठी मंगळवारला विचोडा येथील हनुमान मंदिरात पूजा हवन हनुमान चालीसा पाठ कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाअंतर्गत संकट मोचन हनुमानजींच्या मूर्तीची दूध दही शहद यांनी आंघोळ करून आणि पूजा हवन करून हनुमानजीला साखळं घालण्यात आलं. गोरगरिबांचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना या आजारापासून लवकर ते बरे व्हावेत आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता त्यांना दीर्घ आयुष्य देऊन त्यांच्या प्रत्येक कार्याला यश द्यावं अशी सर्वांनी हनुमानजींना प्रार्थना केली. या पूजेला भाजपाचे तालुका अध्यक्ष नामदेव डांगुले, विजय आगरे, विनोद खेवले, वसंत महाले, गजानन महल्ले, किरण डोंगरे, रेखा महल्ले आणि गावातील नागरिक उपस्थित होते.